संघर्ष सुरू असताना शरद पवार हे नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या भेटीला गेल्यात. परतीच्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे नाशिकमध्ये दाखल झाल्यात. शरद पवारांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सविस्तर माहिती घेतली. राज्यातील सत्ता स्थापनेवरून भाजप शिवसेनेत वाद सुरू असताना तिकडे मात्र शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावलेत. शरद पवारांनी इगतपुरीतल्या भात पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आमच्या हातचं पीक गेलं, खूप नुकसान झालं, मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाहीये. आमच्या हाती आलेलं पीक या पावसामुळे गेलं. आमचं खूप नुकसान झालं आहे साहेब, जगावं की मरावं असा प्रश्न आहे. अशा शब्दांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पवारांसमोर मांडल्या. आता येत्या 6 नोव्हेंबरला पवार मराठवाड्याचा देखील दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यात परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी ते करतील.